7:12 बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे, खोकुर्ले, असळस परिसरातील ऊसावर ऊस हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालाय. किडीनं अनेक एकरातील ऊस खाऊन टाकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र याकडे कृषी विभागाच्या यंत्रणेनं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. उसाला हमीभाव मिळू लागल्यानं गगनबावडा तालुक्यात ऊस पिकाचं उत्पादन वाढलंय. लावणी करण्यासाठी ऊस, खतं, औषधं, पाणी, मजुरी, तोडणी, ओढणी यासाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च येतोय. त्यातच रोगराईमुळं ऊसाचं उत्पादन घटतंय. हुमणीनं फस्त केलेल्या क्षेत्रात ऊसाची वाढ खुंटली आहे. पिकं पूर्णपणे करपून गेली आहेत. लावणीसाठी केलेला खर्च या ऊसातून वजा होऊन खोडवा पिकातून शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे पडतात. मात्र खोडव्याचा ऊस हुमणी पूर्णपणे गिळंकृत करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कंबरडच मोडलंय. ऊस पीक कापून टाकणं हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर राहतो. कृषी यंत्रणा मात्र डोळ्यावर पट्टी बांधू नये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तलाठ्यांनी ऊस पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होतीये.